मिनिस्टरचा राजीनामा मागतात, अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेलं हे आम्ही नाकारत नाही. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालंय. मला सांगा ना, मी गृहमंत्री राहिलेलो आहे, उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिलेलो आहे, गृहमंत्री काय करू शकतो? प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो, पर तुमचे मित्र तुम्ही घरात घेऊन बसलेले आहात, तुमचे नातेवाईक तुम्ही घरात घेऊन बसलेले आहात, काय करू शकतो गृहमंत्री? गृहमंत्री जे आहे, हा आतंकवाद वाढलेला आहे, आपण त्याला सांगू शकतो हे करा, चोऱ्या माऱ्या अमुक तमुक त्या कंट्रोल करा, बंदोबस्त नीट ठेवा, दंगे धोके कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा. या अशा काही गोष्टी ज्या आहेत, ज्या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात, त्या बाबतीमध्ये ज्या आहेत गृहमंत्री वगैरे ज्या आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या, या गँगवर चाललेल्या याची तुम्ही काळजी घ्या, काय आतंकवादी येत आहेत की अशा काहीतरी ॲडवायझरी धोरण आलेलं आहे त्याचा तपास लावा, किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा. याच्या पलीकडे काय सांगू शकतात? प्रत्येकाला हे देऊ शकत नाही, संरक्षण देऊ शकत नाही, पर तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे ना, तुमच्याबरोबर वावरणारी माणसं, त्याला गृहमंत्री काय करू शकतो? संजय राजाराम राऊत निर्लज्जपणे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागत होता. माणूस किती नालायक असू शकतो ह्याला काही मर्यादा आहेत? स्वतःचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, स्वतःचा मालक मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून तेव्हा हप्ते गोळा करण्याचं काम हेच लोक करायचे, वसुली करण्याचे टार्गेट दिले जायचे. मनसुख हिरेन, दिशा सायल्यान, सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्येच्या मागे नेमकं कोण होतं? त्या टिळकनगरच्या पराडकर नावाचा गुंड हा ह्या राऊतांच्या आणि मातोश्रीमध्ये ह्यांना चहा भरून देण्यासाठी रोज सकाळी रात्र वसायचा तिकडे. सचिन वाजे तर वर्षामध्ये दोन दोन तीन तीन दिवस जाऊन राहायचा. डॉक्टर महिलेला ह्याच संजय राजाराम राऊतनी जाहीर कॉलवर शिव्या घातलेल्या, धमक्या दिलेल्या, तरीही मुंबई पोलिसांनी साधी ह्याच्यावर एनसी पण केली नव्हती. आणि हा आमच्या कार्यतत्पर गृहमंत्री साहेबांवर बोट उचलतो, ज्या देवेंद्र फडणवीसजींच्यामुळे आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय असते ह्याचं चित्र आज जनतेला पाहायला मिळत आहे. कोणीही कुठेही अन्याय केला तर पोलीस कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतात, कन्व्हिक्शन रेट आपल्या कसं राज्यामध्ये वाढलेलं आहे, या सगळ्याचं अगर पाडा वाचायला गेलो ना तर ह्याला रात्री झोप लागणार नाही. आज कुठेही अतिक्रमणं असली तर तिथे बुलडोझर देवा नावाचं पॅटर्न आमच्या ह्याच राज्यात सुरू झालेलं आहे. म्हणून आमच्या कार्यतत्पर आमच्या गृहमंत्री साहेबांवर बोट उचलण्या अगोदर पहिलं तुझ्या रुग्णाखाली काय आग लागलेली आहे, महाविकास आघाडीच्या टायमाला तुम्ही काय तमाशा केलेले ह्याचा जरा अभ्यास कर, माहिती घे आणि मग तोंड उघड.